आणि त्यांची केमिस्ट्री, त्यांच्या एंगेजमेंट मध्ये मी रडतोय, तिच्या तिच्या आईचा हात धरून मी रडतोय अँड ऑल दॅट. आय वॉज सो हॅपी फॉर हर अँड आय स्टील एम सो. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मुळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नवीन वर्षामध्ये एक गोड सिनेमा आपल्या भेटीला येतोय, ज्याचं नाव आहे कन्नी. आणि आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालंय आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहेत सगळ्यांचे लाडके ऋत आणि अजिंक्य. हाय, हॅलो, कसे आहात? मस्त. तुम्हाला सगळ्यात आधी कलाकृती मिळायच्या सगळ्या प्रेक्षकांकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. येस, सो मी जसं आत्ता म्हटलं, आजच्या गोड मुहूर्तावर एक गोड सिनेमा येणार आहे. कन्नीचं पोस्टर लॉन्च झालंय. बरं, आता पोस्टर पाहिल्यानंतर किंवा इथे सगळेजण भेटल्यानंतर काय एक जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या शूटच्या वेळेसच्या कन्नीच्या? ऍक्च्युली माहितीये का, आम्ही आमचे सतत असे एकमेकांना मेसेजेस आहेतच की कधी काय म्हणजे की अरे कधी येणार आहे पासून कधी हे ट्रान्झिशन आम्ही बघितलंय. त्यामुळे वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू म्हणजे यु नो की टू द लॉन्च ऑर ॲटलीस्ट द अनाउन्समेंट. आणि इतकं छान की नवीन वर्षाची सुरुवात यु नो इतकी छान झाली आहे. आणि असे म्हणतात नाही की आता फायनली गिअर पडलाय. सो आता वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड की 8 मार्च, मी म्हटलं जसं 8 मार्च मला खूप आता उशीर वाटतं, असं वाटतं की अरे हे चला आता रिलीज करा. बट ऑब्व्हियसली बऱ्याचशा गोष्टी असतात, डेट्स बघावे लागतात, आजूबाजूला कॉम्पिटिशन असतं, सगळंच असतं. त्यामुळे या बट फायनली 8 मार्चला फिल्म येते. सो आय एम व्हेरी एक्साइटेड. जुन्या आठवणी म्हणजे ॲक्च्युली अगदी आत्ताच शूट केली की काय अशी पण फिलिंग मला आज येते, जेव्हा आम्ही परत भेटलो त्या फुल वाईबमध्ये आम्ही गेलो आहे. आणि पहिला दिवस आहे पोस्टर लॉन्चचा. सो मी बिलीव्ह करू इच्छितो की जस्ट मागच्या आठवड्यात आम्ही फिल्म शूट केली आहे आणि आता आमचं लॉन्च आलं आहे. सो इंदिरा दीपू म्हणून आम्हाला खूप प्रेम मिळालं याआधी. आता कन्नीमध्ये निहाल आणि कल्याणी म्हणून अजून डिटेल्स तुम्हाला कळतीलच की काय केमिस्ट्री असेल, काय वाईब आहे ओव्हरऑल. पण अतिशय फ्रेश वेगळ्या पद्धतीने आम्हाला प्रेझेंट केलं गेलं आहे असं मी म्हणेन. सो कुडोज टू द मेकर्स की ज्यांना असं वाटलं की आम्हाला यानुसार प्रेझेंट करावं. आणि या आय एम व्हेरी एक्सायटेड. 8 मार्चला ही फिल्म येते आहे, सो प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल. ज्यावेळेस सगळ्यांना कळलं होतं की तुम्ही पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहात, मला वाटतं तुमची मालिका जेव्हा चालू होती तेव्हाच एक ही न्यूज पसरली होती की तुम्ही पुन्हा एकदा एकत्र फिल्म मधून दिसणार आहे. आणि आता फायनली ती फिल्म येते, तर त्यावेळेस एक तुम्हाला कळलं होतं की तो एक बॉन्ड वेगळा आणि आताचा बॉन्ड वेगळा. मला सांगा, मालिकेमधले तुम्ही पूर्णपणे वेगळे होतात आणि आता तुमचा इतका एक घट्ट बॉन्ड झालाय, काय एक एकमेकांमध्ये पॉझिटिव्ह फरक जाणवतो तेव्हाचे आणि आता? ऑफ स्क्रीन की ऑन स्क्रीन? ऑफ स्क्रीन. ऑफ स्क्रीन. ऑन स्क्रीन पण चालू शकेल, पण एक चांगला बदल दोघांमधला कला. मला असं वाटतं एक ना, एक तर केमिस्ट्री ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन ना ती बनवता येत नाही असं मी बिलीव्ह करतो. ती असते नाही तर नसते, त्याच्याने दोन व्यक्ती ॲज पर्सन्स कसे, त्यांची अंडरस्टँडिंग काय, किती ऑनेस्ट आहेत, ह्या सगळ्यावरून आय वुड लाईक टू बिलीव्ह की आम्ही फर्स्ट डेला वी जस्ट हिट इट ऑफ. मन उडू झाल्याच्या वेळेस आय वॉज डेफिनेटली, मी एक मायथो शो करून आलेलो होतो आणि रुता हॅड ऑलरेडी डन अ मॅसिव्ह हिट शो त्या वेळेला. सो शी वॉज ऑफ अ बिग हेल्प टू मी, आय वॉन्ट लाय. त्या शूटच्या तिथे पण तिथून पुढे आय थिंक इट्स जस्ट डेव्हलपिंग आणि मग त्याच्यात वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या सिच्युएशन्स येऊन पण मी असंच बिलीव्ह करतो की आमचा बॉन्ड अजून घट्ट होत गेला आणि तो अजून घट्ट होत राहील. आणि आय एम शुअर आम्हाला खूप सारे प्रोजेक्ट्स सोबत, जोवर ऑडियन्सला आम्हाला सोबत पाहायला आवडेल तसे पाहायला मिळतील. बट शी इज डेफिनेटली माय कॉन्फिडंट आणि समवन इन मुंबई. मी इथला नाही आहे, सो माझ्यासाठी एक अशी व्यक्ती इथे असणं की जिला मी कुठल्याही वेळेला मेसेज किंवा कॉल करू शकतो टू आस्क सिलीएस्ट डाऊट्स आय हॅव आस्क्ड हर, की रुता हे जर असं असेल तर हे काय असतं किंवा समथिंग लाईक दॅट, बिकॉज आय हॅड नो आयडिया. सो मी हे सगळं ऑन द जॉब ट्रेनिंग सुरू आहे माझी आणि त्या ट्रेनिंगच्या दरम्यान मला त्याचे पैसेही मिळत आहे, विच इज व्हेरी स्ट्रेंज. बट या जोक्स अ पार्ट, आय थिंक आय हॅव अ व्हेरी गुड फ्रेंड इन हर अँड टच वुड. सो आय वुड से की ॲक्च्युली यु नो केमिस्ट्रीचं तर तसं आहेच, म्हणजे मला असं वाटतं आयदर यू हिट इट ऑफ ऑर यू डोंट. बट अगेन माझं एक असं ॲक्ट्रेस म्हणून किंवा ॲक्टिस्ट म्हणून पण म्हणणं आहे ना, की फक्त डिरेक्टरचं जरी ऐकलं ना तरी केमिस्ट्री डेव्हलप होऊ शकते आय फील, बिकॉज मंदार सर वॉज अ बिग हेल्प टू अस. वी हॅड नेव्हर वर्क टुगेदर असं. आणि मला असं वाटतं, म्हणजे मला आयुष्यात असं वाटायचं फुलपाखरूच्या वेळेस की मी करूच्या करत नाही रोमॅन्टिक सीन्स, ऑकवर्ड म्हणजे ऑकवर्ड टू द मॅक्स. मी ते मला म्हणायचं अगं वर बघ डोळ्यात बघ असं. सो ॲक्च्युली मंदार सर हॅज ट्रेन्ड मी. त्यामुळे मला असं वाटतं की इफ यू जस्ट ब्लाइंडली फॉलो अ गुड डिरेक्टर ना, यू कॅन डेव्हलप अ केमिस्ट्री. सी देर आर फ्यू थिंग्स जे ऑर्गॅनिक होतं नाही होतं त्या दोन गोष्टी, बिकॉज देर आर फ्यू ॲक्टर्स ऑल्सो जे
खूप अमेझिंग केमिस्ट्री ऑन स्क्रीन बट दे डोंट स्पीक टू इच अदर ऑफ स्क्रीन. सो आय थिंक इट कॅन बी मेड बिकॉज तेवढं इन्स्ट्रक्शन्स एवढे फॉलो केलं. कारण मी रोमॅन्टिक्स म्हणजे कधीच स्वतःचं डोकं चालवत नाही. आपल्याला एक तर ऑलरेडी यातलं काही कळत नाही म्हटलं नको. अँड बिंग अ डिरेक्टर Ruta known for romantic scenes is saying this. Now being director is home, त्यामुळे आय नो यु नो कसं काम करत. सो आय नो द बोथ साईड्स नाव त्यामुळे म्हणून. आणि दुसरं आय वुड जस्ट से की इट इज जस्ट इव्हॉल्ड. लाईक वी हॅव हॅड आर लोज अँड हायज विच आय थिंक सगळं गुडी गुडी चाललं तर ते बरं नाही आहे फार. नाही तर ते खूपच ऑड होतं. सो अँड त्या लोज अँड हाय मध्ये यू यु नो वॉट यू से यू ग्रिल यू बिकम मॅच्युअर यू get a better understanding. So I feel ki we our relationships have had that and I think that is the best part. But he is one thing I'm extremely proud of because tani khoop mehnat ghetli mhanje asa nahi hai ki it was not a ready platter and you know I can relate to him because majha hi ya field madhe konach nahi hai tyamhe I know how it feels and it is so nice je mala shalmali ne kiwa you know Sruja tai ne Ashwini tai ne Vinay kakanni kela na khoop mothi naav hai I can never match them but you know it feels nice ki you are asking question and there is someone to answer. Yeah, yeah, yeah. So if not anything me mala sa kaam vatte ki maja tras nu koela lokana I can be more helpful anything but the last thing I want ki are konala rati zopna lagate karan mi tras det I can never do that. So mala sa vatte ki I always maintain ki chan hecha madhe apan work culture madhe kaam karuya कारण मोर देन होम ना आम्ही तिथे बारापर्यंतच एकत्र होतो यार असं. आणि त्यांनी तर म्हणजे ऍक्च्युली ही सीन अ ट्रान्झिशन इन माय लाईफ फ्रॉम गेटिंग एंगेज टू गेटिंग मॅरिड सगळंच त्यांनी पाहिलं. ती ज्या वेळेला सिंगल होती ज्या वेळेला यु नो प्रतीक तो सेटवर भेटायला यायचा तेव्हा आय गॉट इंट्रोड्यूस टू हिम आय वॉज सो फॉन्ड ऑफ आय स्टील आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ हिम जेन्युइन ब्रिलियंट गाय. आणि त्यांची केमिस्ट्री त्यांच्या एंगेजमेंटमध्ये मी रडतोय तिच्या आईचा हात धरून मी रडतोय अँड ऑल दॅट. आय वॉज सो हॅपी फॉर हर अँड आय स्टील आय एम सो. मनोडूड झालं इज व्हेरी स्पेशल बिकॉज माझ्या लाईफचं पण खूप यु नो ट्रान्झॅक्शन झाले अँड आफ्टर अ लॉंग टाईम ना आफ्टर वैदेही दे सम कॅरेक्टर गॉट एक्सेप्टन्स लाईक. आणि वैदेही आणि दीपू हे खूप डिफरंट आहे तर ते आय थिंक दॅट वॉज द बेस्ट पार्ट. आणि मी पहिल्यांदा असा शो केला वेअर इट्स नॉट फिमेल डॉमिनन्स नाही तर अदरवाईज दुर्वा असो किंवा वैदेही असो इट ऑलवेज हॅड अ अपर हँड ऑन आणि आय ऑलवेज लाईक टू प्ले समथिंग विच आय एम नॉट. अदरवाईज मी खूप अपर हँड आहे आय आय एम शुअर प्रतीक विल अग्री. सो या म्हणून यु नो आय लाईक वल्नरेबल ज्या गोष्टी असतात ना त्या आय थिंक त्या मला खूप खऱ्या वाटतात. सो इट वॉज नाईस. क्या बात आहे. बरं ऋता आता ही दुसरी मकर संक्रांत तुझी लग्नाच्या नंतरची असं कळलं तर आता ह्यावेळेस नाही नाही उखाणा नाही ह्यावेळेस कसे सेलिब्रेट करणार. पहिल्या वर्षी काय केलं होतं आणि आता ह्यावेळेस काय स्पेशल काय तुम्ही पतंग वगैरे उडवायला जाता. प्लीज खरंच नाही काही खोटं नाही बोलणार पण आज थँक्स टू कन्नी टीम काय त्यांच्यामुळे यु नो हा अनुभव लागतो. तर मुंबईत कुठे म्हणजे जाऊन एक तर वाराही नसतो यार म्हणजे आणि आपण पण आत्ता एवढे सगळे ट्राय करतो बट थँक्स टू द कन्नी एन्टायर टीम म्हणजे आर मार्केटिंग टीम आर पी आर टीम की ज्यांनी यु नो हा एफर्ट घेऊन आपल्या सगळ्यांसाठीच म्हणजे वी कुड स्पेंड टाईम आणि हे अदरवाईज पर्सनली खरंच आणि मी एवढी हौशी नाही आहे मी नाही कारण मला कधीच वेळ नाही मिळाला आहे अगं. आता कुठेतरी मला थोडा वेळ मिळतो आणि आज स्पेशल असं काहीच नाही जस्ट दॅट यु नो सकाळी वाण वगैरे आईने सांगितलं म्हणून ठेवून आले त्या छोट्या छोट्या गोष्टी अजून कळत आहेत. सो जस्ट ट्राय. कॉलेजमध्ये असताना कधी गेला होतास पतंग वगैरे? शाळेत गेलो फुल अशी टोळी मित्रांची मैत्रिणींची मैत्रिणी तर खैर तिथे फार अशा मिक्सअप नाही याच्या पण असं दुरून पाहणाऱ्या टाईपच्या परभणीला. बट या कॉलेजमध्ये नाही इंजिनिअरिंगला आउट ऑफ महाराष्ट्रचेच खूप सारे मुलं होते बेस्ट फ्रेंड्स सोबतचे फ्रेंड्स तर या बट या शाळेमध्ये हो तिथे खूप फोकस्ड होतो मला असं वाटतं मी इंजिनिअरिंगच्या वेळेस अँड कट टू मी आता ऍक्टिंग करतो. या खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आत्ताच पोस्टर लॉन्च झाल्या त्याच्यामुळे अजून बऱ्याच गप्पा आपल्याला मारायच्या आहेत. पुन्हा आपण भेटू तेव्हा बऱ्याच गप्पा मारू. तोपर्यंत थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.